गुरुजी पशुपक्ष्यावर एवढं प्रेम करतायत, तर आपल्या आजूबाजूने असलेल्या माणसावर तरी विधान आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे असं मनापासून घेतलं. आणि तेव्हापासून मी माणसांच्यावरती प्रेम करायला लागलो. मी माझ्या धनगर समाजातील मुलं कोणी शाळेत जात नसत, तर प्रत्येकाला धरून घेऊन आपण शाळेच्या समोर आपण नोंद करणं आणि शाळेला जाणाऱ्या मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत काही कमी जास्त असतं तर शिक्षक त्यांना मारतील आणि तो घेऊन शाळा सोडेल. तर माझा एक शिकणारा माझा भारतीय हा शिक्षणाला मोठे म्हणून त्यालाही अधूनमधून अभ्यासपीठमध्ये शिकवण्याचं काम करू लागतो. महिलांना स्वयंपाक करावा लागतात. दोन एकत्रित कुटुंबांचं शेतकरी कुटुंब दोन तीन तीन तास त्यांनी स्वयंपाक करायचा आणि ते पण ओल्या लाकडाने अगदी शेणकुट्याने. तेव्हा त्यांचे खूप कष्ट होत होते आणि सगळं करत असताना आपली लहानशी मुलं असली आणि त्यात त्या मुली असली तर त्यांची सेवा करायला वेळ मिळत नव्हता. आठवड्या तरी देवसुटीचा दिवस वार म्हणून पाळला जातो. त्या दिवशी त्या मुलीला ओढून बसायचं आणि नुसता ओवा मारण्याचं काम आपल्या सगळी बहीण करत होतं. मला फार बघून दुःख वाटत होतं त्याच्यातून ही बाई कशी बाहेर पडेल आणि या छोट्याशा मुलांचं शिक्षण व्यवस्थेशी व्हायचं झालं तर त्यांच्यासाठी वेळ द्यायला आईला केव्हा वेळ मिळणार असा विचार करत असताना गोबर गॅस प्लांटची कल्पना मला मिळाली. बेळगाव जिल्हा खाद्य ग्रामोद्योग संघाचे त्यावेळचे अध्यक्ष श्रीराम कामत यांनी त्यांच्याकडे मागणी करताना त्यांनी त्र्यंबकेश्वरला मला ट्रेनिंगला पाठवून दिलं. ट्रेनिंग करून आलो आणि गोबर गॅस प्लांट प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे प्रत्येक गोबर गॅस प्लांट बसून घ्यावा यासाठी मी प्रयत्न करू लागलो. आणि आज बेळगाव जिल्हा हा आपल्या भारत देशामध्ये पहिल्या नंबरवरती गोबर गॅस प्लांट बांधण्यामध्ये आहे. एका कट्टनबाई गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष. जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाणी संपायचं. पाणी आणण्याचं काम आमच्याकडे बाया करतात, तुमच्याकडे कोण करतात ते माहीत नाही. तेव्हा बायांना शेतावरून आल्यानंतर रात्री 2-2 तास शिवारात जाऊन फिरून पाणी आणावं लागत होतं. बऱ्याच वेळेला त्यांना पाणी मिळतही नव्हतं, शेतकरी देऊन करत नव्हते. तेव्हा ही कष्ट कसे दूर होती याचा विचार करून अण्णा हजारेंचा तोपर्यंत प्रयोग चाललेला कळला होता. पुण्याच्या विद्याताई पटवर्धन पक्षनंदनच्या ज्या संस्थापिका आहेत त्यांनी मला पत्र लिहून कळवलं की कट्टमेळच्या बायांचे जर पाण्याचे कष्ट दूर व्हायचे असेल तर अण्णा हजारेंचं काम बघून येऊन तसं काम कर असं त्यांनी सांगितलं. जाऊन काम करून बघून आलो आणि 10-12 वर्ष कट्टमेळगामध्ये जनजन संस्थेच्या सहकार्यानं आम्ही पाणी मिळवा पाणी जिरवा हा कार्यक्रम राबवला. एक तळ बांधलं, 2-3 गली प्लस बांधले, छोटे छोटे बांध घातले आणि डोंगर उतारावरती समांतर सरी काढून आम्ही पाणी अडवलं, माती अडवली, पाणी जिरवलं, तळ्याला पाणी आलं आणि विहिरीला आता 12 महिने पाणी आहे. आणि पाणी जिरवण्याचं काम केल्याशिवाय जमिनीचा साठा वापरणार नाही आणि त्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही. म्हणून समांतर सरी काढून पाणी अडवण्याचं काम केलं आणि एकदा सरी काढलेल्या वर्ष 2 वर्षामध्ये मिळून जाऊ शकतात. पण सातत्याने निरंतर पाणी जिरवण्याचं काम करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीची लागवड करून उघड्या पुढक्या माळावरती आम्ही झाडं लावून लगवण्याचं काम केलं आणि एकूण जनजन संस्थेच्या सहकार्याने 2 लाखाहून जास्त झाडं आज लावली आणि जगवली आणि ती आता फळं देऊ लागलेली आहे. 1984 साली आपल्या कर्नाटक सरकारनं म्हणजेच आपल्या भारत सरकारनं आम्ही या लोकांचे मायबाप असे सांगणारे छोट्या शेतकऱ्यांची 2000 एकर जमीन सरकारने घेऊ केली. त्यावेळेला आम्ही या सगळ्या लोकांना जागृत करून 2-2.5 म्हणजे उल्का महाजन आणखीन मेधाताई पाटकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही तो लढा लढवायचं ठरवलं. त्या 3-4 गावातल्या लोकांना एकत्रित केलं, सातत्याने 2.5 वर्ष लढा दिला आणि सरकारला घेऊ केलेली जमीन सोडून जावं लागलं. 5 पंचायती निवडल्या आहेत, त्याच्यात 21 गाव आहेत. त्याच्यापैकी 3 पंचायतीमध्ये आता आज या घडीला 1000 एवढ्या बाया संघटित होऊन त्यांना कायदा समजावून सांगितला, कायदा समजावून घेऊन 1000 बायांनी रोजगाराचं काम मिळवलेलं आहे आणि दिवसाला 150 रुपयेप्रमाणे 1500 दिवस वर्षाचे आपल्याला रोजगारी यंदा आपण मिळवायची असं आम्ही ठरवून आपण त्या कामाला लागलो आहोत. सेंद्रिय शेती पद्धतीकडे आपल्याला वळल्याशिवाय तरणोपाय नाही. 15-20 वर्षापूर्वी कैलासवासी दाभोळकर सरांनी आम्हाला शेतीतज्ञ यांनी आम्हाला याची ओळख करून दिली होती आणि त्यांचं स्मरण करत आम्ही आमच्या भागामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार करण्याचं काम करत आहोत.